बालवणी खाऊचा तर सिंधुदुर्गात येऊचा। 2005 पासून खवयांच्या सेवेत असलेले सुप्रसिद्ध फॅमिली रेस्टॉरंट ठाण्यानंतर आता कणकवलीतही सिंधुदुर्ग किनारा। मालवणी जेवणाबरोबरच मुघलाई, पंजाबी, चायनीज, तंदुरी जेवणही उपलब्ध। खास आकर्षण मुंबईची केप्सा बिर्याणी आणि केप्सा फ्राईड राईस कणकवलीत प्रथमच। कॉल करा 8624-90-94-49 आणि 8624-85-94-49। कोकणचा नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हनं 1 मार्चला 8व्या वर्षात पदार्पण केलं। दरवर्षीप्रमाणे यंदाचाही वर्धापन दिन वेगवेगळ्या कार्यक्रमांनी साजरा झाला। 2 सत्रात हा कार्यक्रम घेण्यात आला। पहिल्या सत्रात युवा शक्तीचा आवाज हा महापरिसंवाद आणि याच वर्षीपासून दिला जाणारा कोकण रत्न पुरस्कार हे खास आकर्षण ठरलं। कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हनं यंदा 8व्या वर्षात पदार्पण केलंय। दरवर्षीप्रमाणे यंदाही महाचॅनलचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। 2 सत्रात हा कार्यक्रम घेण्यात आला होता। पहिल्या सत्रात युवा शक्तीचा आवाज हा महापरिसंवाद आणि कोकण रत्न या मानाच्या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। सिंधुदुर्ग लाईव्ह आणि कोकण सात प्रस्तुत, ऑट्रा बिझनेस पार्क प्रायोजित, SSPM लाईफटाईम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज, परफेक्ट अकॅडमी आणि ॲडमिशन सह प्रायोजित या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। सर्वात प्रथम उपस्थित मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झाल्यावर सिंधुदुर्ग लाईव्ह आणि कोकण सातचे संपादक सागर चव्हाण यांनी स्वागत केलं। नेहमीच्या स्वागत समारंभाला बगल देत पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी मान्यवरांना सुरंगीचं झाड देत स्वागत करण्यात आलं। स्वागत समारंभानंतर भारतीय संस्कृतीप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन पार पडलं। यानंतर सिंधुदुर्ग लाईव्ह आणि कोकण सातचे संपादक सागर चव्हाण यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं। सिंधुदुर्ग लाईव्हनं गेल्या 8 वर्षात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील राबवलेल्या उपक्रमांची माहिती प्रास्ताविकात दिली। तसेच यापुढे सिंधुदुर्ग लाईव्ह आणि कोकण सातचं हे डबल इंजिन कायमच युवाईसाठी झटत राहील अशी ग्वाही दिली। खरं सांगायला गेलं तर 1-8 वर्षापूर्वी या कोकणामध्ये जेव्हा साध्या फोनला रेंज मिळत नव्हती, तेव्हा इंटरनेटच्या माध्यमातून सिंधुदुर्ग लाईव्ह या चॅनलची निर्मिती झाली। खरं तर अनेक अडचणी येत असतात आणि ह्या अडचणींना न घाबरता, न डगमगता खऱ्या अर्थाने हे चॅनल आज खऱ्या अर्थाने या कोकणचं नंबर वन महाचॅनल बनलं। आणि याला एकमेव कारण म्हणजे माझ्या एकूणच असलेल्या या टीममध्ये असलेला एक आत्मविश्वास, आणि या आत्मविश्वासाच्या जीवावरच हे चॅनल या कोकणचं नंबर वन महाचॅनल बनलं। आणि त्याच्या सोबतीला आता कोकणचं पहिलं दैनिक कोकण सात आहे। खरं तर या आत्मविश्वासाच्या जीवावरच आपल्याला कोकणचं भवितव्य घडवायचं आहे, आणि म्हणूनच आज या तरुणाईला आपण इथे खास म्हणून निमंत्रित केलेलं आहे। खरं तर कोकणच्या या उज्ज्वल भवितव्यासाठी खऱ्या अर्थाने जी गरज असेल ती तरुणाईची असेल, आणि या तरुणाईला, या युवा शक्तीला एकत्र आणण्याचं काम यापुढे सिंधुदुर्ग लाईव्ह आणि कोकण सात करेल। सिंधुदुर्ग लाईव्हची 8 वर्षातील दमदार वाटचाल आणि प्रवास उलगडणारी चित्रफित दाखवण्यात आली। कोकणात डिजिटल मीडिया क्रांती करून आमचा कोकण जगभरात पोहोचवला। तो काळ अतिशय संघर्षाचा होता। सदा फोन नव्हता, तिथं डिजिटल मीडिया घेऊन जाण्याचं शिवधनुष्य आम्ही हाती घेतलं होतं, आणि ते आमच्या टीमनं यशस्वीपणे पेलून दाखवलं। कशाला उद्याची बात, आता बातमी एका क्षणात, असं ब्रीद घेऊन सुरू झालेल्या झंझावातानं नंतर मागं वळून पाहिलंच नाही। मुंबई पुण्यासह देश विदेशात सिंधुदुर्ग लाईव्हनं आपल्या हक्काचे दर्शक निर्माण केले। केवळ बातमी नव्हे तर सामाजिक बांधिलकीचं भानही जपत कोकणातल्या जनमानसात हा डिजिटल मीडिया रुजत होता, वाढत होता।
सिंधुदुर्ग लाईव्ह दरवर्षी एक वेगळी थीम घेऊन काम करत असतं. यावर्षी युवा शक्तीचा आवाज ही थीम घेऊन युवाईला स्थान देत एक विशेष पुरवणी वर्धापन दिनाचं औचित्य साधत वाचकांसाठी काढण्यात आली होती. याचं प्रकाशन आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. तसेच सिंधुदुर्ग लाईव्हच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत आमदार दीपक केसरकर, डॉक्टर अच्युत गोडबोले यांच्या हस्ते आणि आयपीएस अधिकारी सुब्रमण्यम केळकर, परफेक्ट अकॅडमीचे प्राध्यापक राजाराम परब, आदर्श अकॅडमीचे संस्थापक दिलीप देवसाळे, संपादक सागर जबान, ब्युरोचीफ संदीप देसाई यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. यानंतर खऱ्या अर्थानं युवा शक्तीचा आवाज या महापरिसंवादाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या महापरिसंवादासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल 500 अधिक मुलांनी हजेरी लावली होती. डॉक्टर जयेंद्र परुळेकर, परफेक्ट अकॅडमीचे प्राध्यापक राजाराम परब, गोपटे जोगळेकर महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉक्टर आनंद आंबेकर, सुप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ डॉक्टर अच्युत गोडबोले, आमदार दीपक केसरकर यांनी मार्गदर्शन केलं. तर आयपीएस अधिकारी सुब्रमण्यम केळकर, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शंकांचं निरसन केलं. दरम्यान उपस्थित मान्यवरांनी सिंधुदुर्ग लाईव्हच्या विविध उपक्रमांचं कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अंतर्मुख व्हा आणि स्वतःकडे बघा आणि त्या अनुषंगाने आपलं करिअर प्लॅन करा. पण एकदा का प्लॅन केलं की मात्र त्यासाठी झटून काम करा. तुमचं भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे. वी कॅनॉट बिल्ड द फ्युचर फॉर यूथ. वी कॅनॉट बिल्ड द फ्युचर फॉर यूथ बट वी कॅन बिल्ड यूथ फॉर द फ्युचर. लक्ष देऊन ऐका. वी कॅनॉट बिल्ड द फ्युचर फॉर द यूथ बट वी कॅन बिल्ड द यूथ फॉर द फ्युचर. त्याचा अर्थ असा की आपण युवा व्यक्तिमत्वांसाठी किंवा तरुणांसाठी भविष्याची निर्मिती करू शकत नाही, पण भविष्य घडवतील असे तरुण मात्र निर्माण करू शकतो. आणि मला वाटतं की या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असतील किंवा सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतील ते म्हणजे अशा प्रकारचे युवा परिसंवाद. आणि त्यामुळेच माझ्या भाषणाकडे वळण्याच्या अगोदरच मी तमाम सिंधुदुर्ग लाईव्ह टीमचं आपल्या सर्वांकडून अभिनंदन करतो. साहेब, खरोखरच स्तुत्य आपला उपक्रम आहे. ही सगळी दुनिया आहे, सगळं घर आहे, हे इव्हेंट मॅनेजवरती चालू होतं. ती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायचं काम झालं तर साहजिकच मला वाटतं हा विद्यार्थी विकास आणि कोकण साद या संदर्भामध्ये सगळं काम होऊ शकतं. मी मॅडमनंही म्हटलं, जर कोकण साथचं काम असेल, सिंधुदुर्ग लाईव्ह गेलं आहे तर कोकण गेलं आहेत, तर तिकडे काही तुमच्या मार्गदर्शनाखाली चालू करायचं असेल तर साहजिकच माझी जी टीम आहे ती नक्की काम करेल. नमस्कार सगळ्यांना. आणि सर्वप्रथम मी सिंधुदुर्ग लाईव्ह चॅनलचे आभार मानतो की त्यांनी मला ही इथे संधी दिली बोलायला. आता मी ऐश्वर्याच्या प्रश्नाला उत्तर देतो. खरं म्हणजे माझ्याही जेव्हापासून मी पुण्यात स्पर्धा परीक्षेंचा अभ्यास करत होतो त्यावेळी माझ्याही मनात हा नेहमी प्रश्न यायचा. सिंधुदुर्गच नाही, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या तीन चार जिल्हे, म्हणजे हा जो कोकण पट्टा आहे आपला, त्या कोकण पट्ट्यातली मुलं या स्पर्धा परीक्षांकडे खूप कमी वळतात. अनेक कारणं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जनजागृती नाही आहे. अनेकदा अशी चर्चा केली जाते की बाहेरचे अधिकारी आपल्याकडे आलेत वगैरे, पण आपण किती स्पर्धा परीक्षांना प्रयत्न करतो आणि यश मिळवण्याचा प्रयत्न करतो, तर त्याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की बाहेरचे अधिकारी काय. सिंधुदुर्ग लाईव्हचं अभिनंदन, कारण एवढा मोठं काम वाढवलेलं आहे त्यांनी. आणि इथे समोर जो संबंध तरुणाई पसरलेली आहे ती सगळी बघून मला खूप आनंद होतो आहे. मलाही माझे दिवस आठवत आहेत, पूर्वीचे आय आय टीतले आणि त्याच्या अगोदरचे कॉलेजमधले. आणि मलाही असं उत्साह आल्यासारखं झालेलं आहे. मुलांना आणि पालकांना त्याच्याबद्दल प्रश्न आहे आणि हा एक मला वाटतं की एक चांगला एक टर्निंग पॉइंट आहे आपल्या जिल्ह्यासाठी की प्रायव्हेट सेक्टरकडून गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा यूपीएससी एमपीएससी सारखं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये सुद्धा आणि रिस्क टेकिंग फील्ड मध्ये मुलांना पाठवायचं पण आणि मुलांना स्वतः पण फॅमिलीला आणि स्वतःला त्याचं तयारी व्हायला मला वाटतं की आपल्या जिल्ह्यात पण सुरुवात झालेली आहे. सो आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट आणि सिंधुदुर्ग लाईव्हला आणि कोंकण साधला पण तुम्हाला वर्धापन दिनानिमित्त प्रशासनाच्या मार्फत मी शुभेच्छा देते. अँड आय विश सुब्रमण्यम ऑल्सो ऑल द व्हेरी बेस्ट. त्याच्या समोर जे सेंटर आहे
त्याच्यामागे हे ज्यावेळेला एस्टॅब्लिश केलं त्याच्यामागे अपेक्षा होती की यू पी एस सी एम पी एस सीच्या ज्या एक्झॅम्स असतात कॉम्पिटिटिव्ह एक्झॅम्स असतात याचं ज्ञान तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे, तुम्हाला याची आवड निर्माण झाली पाहिजे. म्हणून हे जे सेंटर आहे याला तुम्ही कधीही कनेक्ट होऊ शकता. एक सेट टॉप बॉक्स तुम्ही घेतला की इथं जे शिकवलं जातं ते तुम्ही तुमच्या घरच्या टी व्हीवर बघू शकता. एक छोटासा कॅमेरा, वेब कॅमेरा तुम्हाला तुमच्या टी व्हीला बसवायला लागेल आणि तुम्ही इंटरॅक्ट करू शकता. म्हणजे इंटरॅक्टिव्ह एज्युकेशन हे तुम्हाला याच्यामधून उपलब्ध व्हावं हे त्याच्यामागचा उद्देश होता. आणि एवढंच नाही तर आपली जी प्रमुख 8 तालुके आहेत या 8 तालुक्यामध्ये ज्या कॉलेजेस आहेत त्याच्या हॉलमध्ये सुद्धा आपण जर बसला तरी आपल्याला हे मिळालं पाहिजे. एक गोष्ट अशी होती की प्रत्येक माणसाला, प्रत्येक विद्यार्थ्याला कोट्याला जाणं शक्य नाही, परंतु तुम्ही जर मनामध्ये निग्रह केला तर तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकता ही वस्तुस्थिती आहे. आणि यशस्वी होण्यासाठी नुसतं यू पी एस सी आणि एम पी एस सी करायला लागतं असं काही नाही. ज्याला तुम्ही यू पी एस सी किंवा एम पी एस सी करता त्याला तुम्ही एका अर्थाने लीड करत असता त्या डिस्ट्रिक्टला, त्या ॲडमिनिस्ट्रेशनला, तिथल्या लॉ अँड ऑर्डरला, आणि ती सुद्धा एक महत्त्वाची जबाबदारी आहे. परिसंवादानंतर सिंधुदुर्ग लाईव्ह आणि कोकण सातच्या वतीनं पहिल्यांदाच कोकण रत्न पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. हा पहिलाच मानाचा पुरस्कार लोकराजा सुधीर कलिंगण यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. यावेळी लोकराजाला अभिवादन करणारी चित्रफीत दाखवण्यात आली होती. कोकणातल्या दशावताराचं नाव जेव्हा घेतलं जातं तेव्हा आपसुकच तोंडात बाबी कलिंगण आणि त्यांचे सुपुत्र सुधीर कलिंगण यांचं नाव येतं. मात्र ही कला ज्या कलाकारानं उंचीवर नेऊन ठेवली तो लोकराजा सुधीर कलिंगण आज आपल्यात नाही. त्यांच्या जाण्यानं कोकणातला दशावतार पोरका झाला. बाबी कलिंगण यांच्यानंतर सुधीर कलिंगण यांनी दशावतारी कला नुसतीच जिवंत ठेवली नाही तर समृद्ध केली. यावेळी सुधीर कलिंगण यांचे चिरंजीव सिद्धेश कलिंगण आणि उपस्थितांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, आयपीएस अधिकारी सुब्रमण्यम केळकर, आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर सुधीर कलिंगण यांचे चिरंजीव सिद्धेश कलिंगण, कौस्तुभ कलिंगण, त्यांचे बंधू बाळ कलिंगण, राजू कलिंगण, भरत कलिंगण यांनी हा पुरस्कार स्वीकारला. त्यानंतर सिद्धेश कलिंगण यांनी आपल्या वडिलांचा वारसा असाच पुढे चालू ठेवणार असल्याचा शब्द सिंधुदुर्ग लाईव्हच्या व्यासपीठावरून दिला. चरित्र सन्माननीय सागर चव्हाण साहेब आणि त्यांच्या पूर्ण टीमनं स्वर्गीय माझे वडील लोकराजा सुधीर कलिंगण त्यांना मरणोत्तर आज त्यांच्या जन्मदिना दिवशीच आणि या चॅनलच्या वर्धापना दिवशीच जो मरणोत्तर पहिला पुरस्कार दिला आहे कोकण रत्न पुरस्कार, त्या पुरस्काराचा आम्ही मान राखतो, त्याचा आम्ही सन्मान केलेला आहे. त्यांच्या पश्चात दशावतराचा वारसा आम्ही अधि शेवटच्या क्षणापर्यंत चालू असा शब्द देतो आणि वर्धापन दिनानिमित्त त्यांच्या संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा देतो आणि जो पुरस्कार दिला त्याबद्दल ऋण व्यक्त करतो. महापरिसंवादासाठी मार्गदर्शक लाभलेले परफेक्ट अकॅडमीचे संस्थापक प्राध्यापक राजाराम परब यांचा शैक्षणिक क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांचा सिंधुदुर्ग लाईव्हच्या स्मार्ट लीडर पुरस्कारानं प्रसिद्ध संगणक तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दरम्यान महापरिसंवादासाठी लाभलेले प्रमुख वक्ते आणि मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. सर्वात प्रथम आदर्श अकॅडमीचे संस्थापक दिलीप देवसाळे यांचा विशेष अतिथी म्हणून सत्कार करण्यात आला. झी मराठीवरील सारेगमप लिटिल चॅम्स विजेती गौरी गोसावी हिचाही विशेष अतिथी म्हणून सत्कार करण्यात आला. गोपटे जोगळेकर महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर आनंद आंबेकर यांचाही सन्मान करण्यात आला. सिंधुदुर्ग लाईव्हचे सुपुत्र आयपीएस अधिकारी सुब्रमण्यम केळकर यांनाही गौरविण्यात आलं. जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांचा संपादक सागर चव्हाण यांनी सन्मान केला. तर आमदार दीपक केसरकर यांचाही सन्मान करण्यात आला. तर कार्यक्रमाचे आभार एक्झिक्युटिव्ह एडिटर अर्जुन धसके यांनी मानले, तर सूत्रसंचालन देवयानी वरसकर आणि जुईली पांगम यांनी केलं. पहिला अपडेट आणि पहिला बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा
आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।